रामनगर पुलिस स्टेशन में शिकायत करने वाला ही आरोपी निकला, देखिए क्या है पूरा मामला। पुलिस की प्रेस विज्ञप्ति द्वारा एक समाचार सामने आया है कि मंतोष राजेश मंडल उम्र 36 वर्ष बंगाली कैंप निवासी, इन्होंने रामनगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की कि वह अपने मोटरसाइकिल से जब घर की ओर जा रहा था उसी दौरान बगड़ खिड़की रेलवे फाटक के पास रेलवे गेट बंद होने की वजह से वह वहीं एक तरफ रुक गया। उसी दरमियान तीन व्यक्ति मोटरसाइकिल पर टिबल सीट बैठकर आया तथा उसके साथ मारपीट की और उसे मोटरसाइकिल पर बिठाकर शमशान भूमि लेकर गए। उसके पास से 1800 रुपए जबरदस्ती लेकर वहां से भाग गए। मंतोष मंडल की शिकायत पर रामनगर पुलिस स्टेशन में विभिन्न धाराओं के तहत गुनाह दर्ज किया गया, मगर वहीं इस संबंध में पुलिस द्वारा जब जांच की गई तो एक अलग ही मामला सामने आया। पता लगा कि मंतोष मंडल पर अनेक लोगों का कर्ज था जो सब मिलाकर 1.5 लाख रुपए का था और लोगों द्वारा कर्ज मांगने पर उसने एक मनगढ़ंत झूठी कहानी बताकर ये पुलिस के सामने रखी जिससे लोग उससे कर्ज नहीं मांगेंगे। वही इस संबंध में विस्तार पूर्वक जानकारी SDPO नांदेड़कर ने दी। दरमियान फिरियादी मंतोष मंडल वय 36 वर्ष राहणार बंगाली कॅम्प यांनी फिर्याद दिली की त्याला रयतवारी चौकामध्ये जो रेल्वेचा सिग्नल आहे त्या ठिकाणी 3 बाईक्सवर 3-3 असे 9 जण येऊन तिथे मारहाण केली आणि मारहाण करून त्याला तिथून रयतवारीच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याला पुन्हा मारहाण केली, त्याच्या अंगावरचे कपडे फाडले आणि त्याच्याकडील जे रोख रक्कम होती 1800 रुपये ते घेऊन गेले। त्यामुळे 395 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI हाके त्यांचे दुय्यम अधिकारी यांनी रात्रीच तिथे भेट दिली होती, पुन्हा त्या रात्रीपर्यंत काही तपास लागत नव्हता आणि त्यामुळे सकाळी पुन्हा सर्व पोलीस स्टेशनचे पथक आणि सर्व अधिकारी बोलवले होते आणि ते जे रस्त्याने गेले होते ते संपूर्ण रस्ते CCTV फुटेज वगैरे सर्व चेक केले आणि त्याचे जे स्टेटमेंट होते ते पुन्हा पुन्हा चेक केले असता त्याच्या स्टेटमेंटमध्ये हे विसंगती निर्माण होत होती आणि CCTV फुटेजमध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे कसेही कुठेही ते 9 लोक एकत्र असल्याचे कुठे दिसून येत नव्हते। त्यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये त्याच्याकडे काही कर्जदाराचे देणे झाल्यामुळे त्यांची सांत्वना मिळण्यासाठी हा खोटा गुन्हा त्याने दाखल केलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर के मार्गदर्शन में पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, DB प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक कापड़े सुधीर जाधव, रजनीकांत पुट्टेवार, आनंद परचाके, मनोहर कामड़ी, शंकर येरमे, माजिद खान पठान, सुधीर पाटिल, विकास कन्नाके ने अंजाम दिया।